धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुक परिसरात हरिण, रानडुकरे, काळविड या वन्य प्राण्यांकडून पिकांचं नुकसान होत असून अक्षरशः या वन्य प्राण्यांनी शेती शिवारात धुमाकूळ घातल्यानं शेतकरी त्रस्त झाला आहे. तरी वन विभागानं या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नंदाळे बुद्रुक येथील शेतकऱ्यांनं केली आहे. शेतातील छोट्या पिकांचे शेणे खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान हे वन्य प्राणी करत आहेत. वन विभागानं तात्काळ शेतकऱ्यांच्या या वन्य प्राण्यांपासून होणारी त्रास कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. नंदाळे बुद्रुक येथील माझे नाव गुलाब भाईदास पाटील, राहणार नंदाळे बुद्रुक. आमच्या नंदाळे बुद्रुक येथील जंगलामध्ये फार शेतकऱ्यांना एवढा त्रास होतोय की पाणी यावर्षी पडल्या नसल्यामुळे विहिरींना थोडंसं पाणी आहे. त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या गुरांसाठी चारा टाकलेला आहे, पण तो चारासाठी रात्रंदिवस बॅटरी का बांधायला जावा लागतंय व त्यांना रात्रपाळी एका जणा म्हणून उजागरा करावा लागतंय. या जंगलामध्ये हरणी, रुई एवढे जंगली प्राणी आहेत की जबरदस्त त्रास देत आहेत, आणि ते लहान लहान पीक आहे ते खाऊन जात आहेत व रात्रंदिवस शेतकऱ्यांना एकदम जबरदस्त मेहनत घ्यावी लागते. पाऊस कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना या प्राण्यांपासून मोठा त्रास होत आहे. तरी कोणीतरी सरकार यांनी एक निर्णय घ्यावा की जंगलामध्ये काहीतरी व्यवस्था करावी व प्राण्यांपासून शेतकऱ्यांना वाचवण्याचं काम करावे व शेतकऱ्यांच्या जे शेतात जे गुराढोरांसाठी चारा टाकला आहे तो वाचवण्याचं काम करावे व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणे मदत करावी. हे नम्र मी फॉरेस्टर खात्यावाल्यांना एकच सांगू इच्छितो की आमच्या गावातील नंदाळे बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी वेळोवेळी त्यांना पत्रसुद्धा दिले आहे, त्यांना भेटसुद्धा घेतली आहे त्यांची, व सर्वांनी सांगितलं आहे गावातील नागरिकांनी की आम्हाला या वन्य प्राण्यांपासून फार त्रास आहे, याच्यासाठी आम्हाला काहीतरी एक कंपाऊंड बांधून द्यावं, नाही तर काहीतरी आम्हाला सुरक्षा करावी. त्याच्यासाठी वन विभाग प्रशासनाने याच्यात दखल घेऊन लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी प्रयत्न करावं. हे बिबटे, हरणी व सगळे वन डुकर आहे व आपले हे आपले याच्या प्राण्यांमधून जे हरणी आहेत, काही सगळे जेवढे प्राणी आहेत तिथं तेवढे सर्व शेतकऱ्यांना त्रास देत आहे. रात्रंदिवस त्यांचे जे चारा आहेत गुरांसाठी टाकलेला तो सुद्धा खाऊन जात आहेत. त्यांना बिचारांना रात्री पाळी बॅटरी का लावायला जात आहेत आणि उजागरा करायला जात आहे, आणि या प्राण्यांपासून भरपूर त्रास आहे. तरी माझी एवढी विनंती आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर तात्काळ नंदाळे बुद्रुक येथील वन विभागाकडून पत्र घेऊन ताबडतोब या वन विभागाच्या मार्फत आपल्या नंदाळे बुद्रुक येथील शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी व कंपाऊंड बांधून देण्यात यावं व या प्राण्यांपासून आपलं जे नुकसान होत आहे शेतकऱ्यांना ते थांबवण्याचा प्रयत्न करावा. यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस होईल व शेतीपासून चांगले उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, परंतु यावर्षी पावसानं हुगळदीप दिल्यानं शेतकरी पिके वाचवण्यासाठी धडपड करीत आहे. आधीच पाण्याची भीषण टंचाई असताना गुराढोरांसाठी चारा वाचवण्याचं काम शेतकरी करीत आहे, यातच वन्य प्राण्यांकडून नुकसान केलं जात असल्याचं समोर आलं आहे. या सर्व परिस्थितीचा सामना करत असताना निसर्गाची अवकृपा व वन्य प्राण्यापासून होणारे शेतीमालाचं नुकसान यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.